असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम या संस्थेनं गजापूर दंगली संदर्भात प्रश्न उपस्थित केलेत. गजापुरातील लोकांनी जमिनी अनधिकृतपणे बळकवलेली नाहीत, त्यांच्याकडे जमिनीची आणि घरांची कागदपत्रं आहेत असं या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. हल्ला घडला त्या दिवशी दंगलखोरांच्या हातात तलवारी चाकू हातोडे होते. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना ही दंगल घडणं संशयास्पद असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. स्थानिकांकडून गजापुरातीलच नारायण वेल्हाळ यांच्यावर दंगलीचे आरोप होत आहेत, मात्र पोलिसांनी या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही हे आश्चर्यकारक असल्याचं या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. नारायण वेल्हाळ यांच्या घरामध्येच दंगलीतील प्रमुख संशयित रवींद्र पडवळ राहायला होता, त्यामुळे गजापुरातील स्थानिक नागरिक नारायण वेल्हाळ यांना अटक करण्यात यावी आणि या दंगलीची SIT मार्फत उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी होऊन दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी संस्थेचे संचालक इरफान इंजिनियर यांनी केली आहे. या तीन संघटनेच्या वतीने विशालगडवर आणि गजापूर गावात जो हल्ला झाला त्याची चौकशी करायला आलो. हा हल्ला पूर्वनियोजित होता असं या निष्कर्षावर आम्ही पोचलो. 41 घरं आणि 1 मशीद तोडलेली आहेत आणि जवळजवळ 2.5 कोटी रुपयांचं टोटल नुकसान झालेलं आहे. आमची मागणी अशी आहे की संपूर्ण भरपाई, नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे, याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी याचा जबाबदार आहे या हल्ल्यासाठी त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही व्हायला पाहिजे. पत्रकार बैठकीला असलम नाझी, मेराज सिद्दीकी, अभय टकसाळ, प्रीतम घनगावे, मिथिला राऊत, मजहर फारुकी आदी उपस्थित होत्या.